नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती दिस इज द ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ द ऑदर बॅकवर्ड क्लास बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत आपल्याला स्कॉलरशिप हे प्रिपरेशनसाठी त्याचबरोबर पी एच डीची फेलोशिपसुद्धा या अंतर्गत दिली जाते ची फेलोशिप से तर यांचं एम पी एस सीची फेलोशिपबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट इथं आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन यांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती मारा महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या सहा तीन दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त ब व क एमपीसी ग्रुप बी एन सी तेवीस चोवीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता वाढलेल्या जागांनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पाचवी प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब क दोन हजार तेवीस चोवीस परीक्षा पूर्ण प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांची प्रारूप निवड यादी तसेच पहिली दुसरी तिसरी व चौथी प्रतीक्षा यादी यापूर्वी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तथापि निवड यादी व प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थी रुजून झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून विद्यार्थ्यांची पाचवी प्रतीक्षा यादी यासह प्रसिद्ध करण्यात येत आहे तर पाचव्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर सहा तीन दोन हजार चोवीस ते दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस या कालावधीत रुजू व्हावे तर सहा मार्च ते दहा मार्चच्या आत रुजू व्हायचे इन्स्ट्रक्शन्स यात देण्यात आलेले आहे पाचव्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण केंद्रावर प्रत्यक्षात हजर राहून दिलेल्या कालावधीत प्रवेश न घेतल्यास अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र बदलू बदलून मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर महत्त्वाचे आहे काही विद्यार्थ्यांची मूळ निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करताना प्रशिक्षण केंद्रांची निवड केलेली नव्हती त्यामुळे अशा उमेदवारांचा मूळ निवड व प्रतीक्षा यादीत समावेश होऊ शकला नव्हता प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्वच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र निवडण्याची सुविधा पुन्हा नव्याने उपलब्ध करून देण्यात आली होती ही पार्श्वभूमी विचारात घेता काही प्रवर्गाच्या बाबतीत मूळ अंतिम निवड गुण कट ऑफपेक्षा प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड गुण कट ऑफ मार्क्स हे जास्त असू शकतात ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे तर हे महत्त्वाचे अपडेट महाज्योती यांनी केलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्या यात सिलेक्शन झालेलं आहे महाज्योतीच्या वेबसाईटला ऑलरेडी सिलेक्शन लिस्टची सिलेक्श सिलेक्ट झालेल्या सिलेक ले विद्यार्थ्यांची लिस ही दिलेली आहे तर त्यांनी त्या पोर्टलला जाऊन ती चेक करता येईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद